गडचिरोली जिल्हा हा अती दुर्गम नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील व आदिवासी बहुल असून येथील आदिवासी नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून 1 लाखापेक्षा जास्त नागरिकांना विविध योजना मिळवून देत विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने दिनांक 1 मार्च 2022 ते दिनांक 2 मार्च 2022 रोजी गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकीचे माध्यमातून जिल्ह्यात पहिल्यांदाच भव्य गडचिरोली महोत्सवाचे आयोजन पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील जिल्हा परिषद कार्यालयाचे प्रांगणात करण्यात आले असून सदर महोत्सवाचे उद्घाटन एकनाथ शिंदे नगर विकास व सार्वजनिक बांधकाम सार्व उपक्रम तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांचे हस्ते पार पडले. गडचिरोली पोलीस दलाने आयोजित केलेला भव्य गडचिरोली महोत्सव 2 दिवस चालणार असून या महोत्सवाचे विशेष आकर्षण आदिवासी समूह नृत्य स्पर्धा व बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धा असून दुर्गम व अतिदुर्गम भागातून आलेल्या संघामध्ये ह्या स्पर्धा अत्यंत सुरक्षितच्या होणार आहेत. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील विविध बचत गट तसेच संस्थांनी आपले उत्पादनाचे व विविध वस्तूंचे स्टॉल लावलेले आहेत. यासोबतच विविध हस्तकलेच्या वस्तूंचे स्टॉल उपस्थित नागरिकांना पाहावयास मिळणार आहेत. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माननीय पालकमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यात पहिल्यांदाच गडचिरोली महोत्सव प्रारंभ होत असल्याबाबतची घोषणा करून पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून गडचिरोली महोत्सवाकरिता अथक परिश्रम घेत असलेले माननीय पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयसा तसेच त्यांच्या टीमचे मनपूर्वक व भरभरून कौतुक केले. अशाच प्रकारे गडचिरोली पोलीस दलाचे वतीने गडचिरोली महोत्सव दरवर्षी आयोजित करावे यामधून दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल तसेच क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमातून गडचिरोलीतील युवक युवतींना एक व्यासपीठ उपलब्ध होऊन त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल असे सांगून गडचिरोली जिल्ह्यातील खेळाडूंकरिता विविध खेळाच्या साहित्यांसह सरावाकरिता क्रीडा संकुल उभारले जाणार आहे. त्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रातील खेळाडू तरुण तरुणींना उच्च पातळीवर आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळू शकेल असे सांगितले. यावेळी MBBS या वैद्यकीय शिक्षणाकरिता मिरज व मुंबई येथील महाविद्यालयात निवड झालेल्या आहेत. सूरज पुंगाटी व 2 विजय ऑक्सा या गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत देऊन गौरविण्यात आले. सदर गडचिरोली महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी अजय कंकडालवार अध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र कॅम्प नागपूर संदीप पाटील सा जिल्हाधिकारी संजय मीणा पोलीस अधीक्षक अंकित गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद अपर पोलीस अधीक्षक समीर शेखर अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक अनुज तारेही उपस्थित होते. गणेश शिंगाडे लोकशासन न्यूज गडचिरोली.